राज्यात सूर्य तळपल्यानं विदर्भ मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. चंद्रपुरात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही देशातलं उच्चांकी 44° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 41° अंशांच्या पुढे गेल्यानं कडक उन्हाळा सुरू झालाय. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर, अकोला, वर्धा आणि मालेगाव मध्ये तापमान 43° अंशांच्या पुढे तर नगर, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, यवतमाळ मध्ये तापमान 42° अंशांच्या पुढे गेलंय. तापमानाचा पारा 40° अंशांच्या पुढे गेल्यानं तसंच कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.5° अंशांपेक्षा जास्त वाढ झाल्यानं चंद्रपूर, बुलढाणा, मालेगाव, नगर, यवतमाळमध्ये उष्णतेची लाट अनुभवायला मिळाली आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढलेला असतानाच उकाड्यातही वाढ झाली आहे. दरम्यान आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम ठेवण्यात आलाय तर राज्याच्या इतर भागात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागानं दिला आहे. कमाल तापमानात वाढ झाल्यानं विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका कायम राहणार आहे. यातच उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटकापर्यंत वाऱ्याचा प्रवाह खंडित झाल्यानं हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यासोबतच आजच्या या हवामानाच्या अपडेटमध्ये इथे थांबूयात. शेती आणि हवामानाविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.